नमस्कार मित्रांनो, YM यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, ड्रायव्हिंग टेस्टसाठी आता RTO जाण्याची गरज नाही आहे. मित्रांनो, 1 जूनपासून लागू होणारा नवीन नियम. मित्रांनो, तुम्हाला जर ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं असेल आणि त्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठी जी टेस्ट द्यावी लागती ती टेस्टसाठी आता तुम्हाला आर टी ओमध्ये जायची गरज नाही किंवा RTOला जाण्याची गरज नाही आहे. कारण का, या ठिकाणी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे. त्यामध्ये तुम्हाला लायसन्स काढण्यासाठी किती रुपये खर्च येतो आणि नवीन नियम काय आहेत आणि आणखीन कोणकोणते नवीन नियम लागू होणार आहेत हे सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर संपूर्ण बातमी तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या ड्रायव्हिंग लायसन्सचे नवीन नियम आणि ड्रायव्हिंग लायसन्ससाठी तुम्हाला किती खर्च येऊ शकतो ह्याची सविस्तर माहिती तुम्हाला आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहायची काहीही गरज लागणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण बातमी लायसन्स काढण्यासाठी किती रुपये खर्च येतो आणि नियम काय आहेत ते नियम पण तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायस मिळतील. तर मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. म्हणजे अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला इथून पुढं पण सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात. मित्रांनो, वाहन चालवण्यासाठी आवश्यक असणारे लायसन्स काढण्यासाठी RTOत जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची आवश्यक होते. परंतु आता RTOत न जाता प्रशिक्षण देणाऱ्या संस्थामध्येही टेस्ट देता येणार आहे. त्यासाठी ठराविक संस्थांना मान्यता दिलेली आहे आणि रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने जारी केलेले नवे नियम 1 जूनपासून लागू होणार आहेत. त्याशिवाय मंत्रालयाने अन्य महत्त्वाचे निर्णयसुद्धा या ठिकाणी घेतलेले आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जर लायसन्स काढायचं असेल तर या ठिकाणी लर्निंग लायसन्ससाठी 150 रुपये खर्च येतो आणि लर्निंग लायसन्सची चाचणीचे शुल्क आहे 50 रुपये. तसेच ड्रायव्हिंग टेस्ट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खर्च किती येतो. तर लर्निंग लायसन्स 150 रुपये, तसेच लर्निंग लायसन्स चाचणी शुल्क 50 रुपये, तसेच ड्रायव्हिंग टेस्ट शुल्क 300 रुपये, ड्रायव्हिंग लायसन्स 200 रुपये आणि लायसन्स नूतनीकरण करायचं असेल तर या ठिकाणी 200 रुपये तुम्हाला खर्च येतो आणि दुसऱ्या वाहनाचे अतिरिक्त लायसन्स काढायचं असेल तर त्यासाठी 500 रुपये. या ठिकाणी तुम्ही संपूर्ण बातमी पाहू शकता. मित्रांनो, तुम्हाला लर्निंग लायसन्स काढण्यासाठी फक्त 150 रुपये द्यायचे आहेत आणि लर्निंग लायसन्स चाचणी 50 रुपये द्यायचे आहेत, ड्रायव्हिंग टेस्ट शुल्क 300 रुपये द्यायचे आहेत आणि ड्रायव्हर लायसन्ससाठी 200 रुपये द्यायचे आहेत, लायसन्स नूतनीकरण करण्यासाठी 200 रुपये द्यायचे आहेत आणि दुसऱ्या वाहनाची अतिरिक्त लायसन्स काढण्यासाठी 500 रुपये द्यायचे आहेत, अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर मित्रांनो, आपण बघूयात की नियम काय आहेत, नियम काय म्हणतात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आता नवे नियम, किमान एक एकर भूखड आवश्यक, चारचाकीसाठी 2 एकर, तसेच ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी पुरेशी सुविधा, प्रशिक्षक हा किमान 12वी उत्तीर्ण व 5 वर्षाचा अनुभव असावा, हलक्या वाहनांसाठी 4 आठवड्यात किंवा 29 तासाचं प्रशिक्षण, 8 तास थेअरी, 21 तास प्रत्यक्षिक आणि ऑब्झर्व वाहनांसाठी 6 आठवड्यात 39 तासाचे प्रशिक्षण, 8 तास थेअरी आणि 31 तास प्रात्यक्षिक. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नियम आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणखीन कोणकोणते नवीन नियम लागू होऊ शकतात. तर या ठिकाणी पहा, जुने वाहने बाद तर या ठिकाणी तुम्ही पहा, प्रदूषित करणारे सुमारे 9 लाख जुने वाहने, आपलं जुने सरकारी वाहने सेवेतून बाद ठरविण्यात येणार आहेत आणि कठोरी दंड काय आहे पहा, वाहन चालक अल्पवयीन आढळल्यास तब्बल 25,000 रुपयाचा दंड ठोठावला जाईल, तसेच त्यास 25व्या वर्षापर्यंत लायसन्स दिले जाणार नाही, तसेच वाहन मालकांची नोंदणी रद्द केली जाईल आणि सुलभ, या ठिकाणी 3 नंबरला पाहू शकता, सुलभ अर्ज प्रक्रिया, लायसन्स काढण्याची प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे. वाहनाच्या प्रकारानुसार मोजकेच कागदपत्र लागणार आहेत. आता 4 नंबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, कागदपत्रासाठी या ठिकाणी parivahan.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. कागदपत्रे सादर करण्यासाठी व ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी मात्र RTO कार्यालयात येण्याची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आलेले आहे. या ठिकाणी तुम्ही सर्वात मोठी बातमी पाहू शकता की तुम्हाला जर कागदपत्रे सादर करण्यासाठी आणि ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी मात्र RTO कार्यालयात येण्याची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात या ठिकाणी आलेले आहे आणि तुम्हाला या ठिकाणी कागदपत्रासाठी तुम्हाला parivahan.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला कागदपत्र सबमिट करता येणार आहे, कागदपत्र तुमचे भरता येणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण बातमी समजली असेल. हे नियम 1 जूनपासून लागू होणार आहेत ड्रायव्हिंग टेस्टसाठी. आता RTO जायची काही गरज नाही आहे. तुम्हाला अवघ्या 150 रुपयात या ठिकाणी लायसन्स मिळणार आहे आणि ड्रायव्हिंग टेस्ट शुल्क 300 रुपये आणि ड्रायव्हिंग लायसन्ससाठी
तर 200 रुपये, तर या ठिकाणी तुम्हाला 200 रुपये तुमचं लायसन या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, अशाच बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनामध्ये आणखीन काही प्रश्न शंका असतील तर या ठिकाणी आम्हाला कमेंट करून तुम्ही विचारू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला जर या ठिकाणी ही थोडी पण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि या ठिकाणी कमेंटमध्ये येस असं लिहा आणि भेटूयात नवीन माहितीसह. अशाच नवीन माहितीसह नवीन घेऊन येऊयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.